मुलांनो, आज आपण आपल्या इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील ही पहिली कविता पाहणार आहोत, जय जय महाराष्ट्र माझा। यापूर्वी आपण ग्रुपवर या कवितेच्या गायनाचा व्हिडिओ टाकलेला आहे। आज आपण या कवितेचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। कविवर्य राजा बढे यांनी महाराष्ट्राची थोरवी या गीतातून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। कविवर्य राजा बढे यांनी ही कविता लिहिलेली आहे। राजा बढे हे प्रसिद्ध कवी होते, लेखक होते, गीतकार होते, तसेच नाटककार देखील होते। नाटककार म्हणजे त्यांनी अनेक नाटकं देखील लिहिलेली आहेत। कादंबरीकार होते, कथाकथनकार होते। माझिया माहेराजा, हसले मणी चांदणे, क्रांतिमाला, मखमल इत्यादी त्यांचे गीतसंग्रह प्रसिद्ध आहेत। गीत गोविंद, गाथा सप्तशती, मेघदूत इत्यादी काव्यांचे अनुवाद देखील त्यांनी केलेले आहेत। या प्रस्तुत गीतामधून कवीनं महाराष्ट्राची थोरवी आपल्याला सांगितलेली आहे। कविवर्य राजा बढे यांची ही कविता आता आपण पाहूया। या कवितेच्या पहिल्याच ओळीमध्ये राजा बढे म्हणतात, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। म्हणजे कवीनं या ओळीतून महाराष्ट्राचा, म्हणजे आपल्या भूमीचा, या महाराष्ट्र भूमीचा, आपल्या राज्याचा गौरव केलेला आहे, जय जयकार केलेला आहे। आणि काय आहे आपल्या महाराष्ट्राकडे की ज्यामुळे आपण आपल्या महाराष्ट्राचा अभिमान बाळगावा किंवा महाराष्ट्राचा जय जयकार करावा, हे त्यांनी पुढच्या तीन कडव्यामधून आपल्याला स्पष्ट केलं आहे। पहिलं कडवं आहे, रेवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी। मुलांनो, या महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्या आहेत, नद्यांची नावं आहेत ही, रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी। एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तट्टा नाया यमुनेचे पाणी पाजा। या तीन ओळींमधून कवीला हे आपल्याला हे सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये समृद्ध असा नद्यांचा वारसा आहे। या नद्या अशा काही वाहतात की जणू काही एकमेकींच्या हातात हात घालून एकत्रपणानं त्या महाराष्ट्रासाठी मातीच्या, आपण जशी हंडा भरतो ना, हंडा भरून घरात पाणी ओततो, त्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रासाठी जणू काही या एकत्रित येऊन पाणी ओतत आहेत, असं वर्णन कवीनं या कडव्यामध्ये केलेलं आहे। भीतीन आम्हा तुझी मुळीही गडगड नाऱ्या नभा। दुसऱ्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतायत, भीतीन आम्हा तुझी मुळीही गडगड नाऱ्या नभा। नभ, नभ म्हणजे आकाश। भीतीन आम्हा तुझी मुळीही गडगड नाऱ्या नभा, म्हणजे आवाज करणाऱ्या आकाशाला कवी म्हणतायत की आम्हाला तू कितीही गडगडलास तरी आम्हाला तुझी भीती वाटत नाही। का नाही वाटत ते पुढच्या ओळीत कवीनं सांगितले, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा। म्हणजे कवीला हे सांगायचे की या महाराष्ट्रावर अनेक आसमानी संकट आली। आसमानी, आसमानी म्हणजे नैसर्गिक, जसं आता नैसर्गिक संकट संपूर्ण जगावर आलेलं आहे कोरोनाचं, तसं अनेक नैसर्गिक संकट महाराष्ट्राने झेललेली आहेत। नुसती नैसर्गिक नाही तर सुलतानी संकट सुद्धा झेललेली आहेत। सुलतानी म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आपण इयत्ता चौथीमध्ये शिकलेलो आहोत की महाराष्ट्रावर पाच पाच शाहांचं राज्य होतं, तर हे सुलतान देखील अनेक वेळा सुलतानांची आक्रमणं महाराष्ट्रावर होत होती। त्या सगळ्यांना महाराष्ट्राने अगदी चोख उत्तर दिलेलं आहे। म्हणून कवी म्हणतोय की हे आकाशा, तू कितीही गडगडलास तरी देखील आम्ही तुला घाबरणार नाही। पुढे त्याचं कारण कवीनं वर्णन केलंय, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा। आणि आम्ही त्या शिवशंभू राजाचे मावळे आहोत, त्यामुळे देखील आम्ही तुला अजिबात घाबरणार नाही। शिवराय त्यांचं सगळं स्वराज्य हे कुठं जन्माला आलं होतं, सह्याद्रीच्या कुशीमध्ये, सह्याद्रीच्या दऱ्याकोऱ्यामध्ये। म्हणून कवी म्हणतात, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा,
दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। आणि या शिवरायांनीच महाराष्ट्राला, या आपल्या महाराष्ट्र देशाला महाराष्ट्राची खरी ओळख मिळवून दिलेली आहे। आता तिसऱ्या ओळीमध्ये कवी काय म्हणतात पा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। काळ्या छातीवर इथं कवीला म्हणायचे की काळ्या जमिनीवर, काय म्हणायचे, काळ्या जमिनीवर, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, म्हणजे अभिमानानं स्वतः कष्ट करून आपल्या इथल्या शेतकऱ्यांनी या काळ्या आईतून, या काळ्या शेतामधून धान्य पिकवलं, म्हणजेच सोनं पिकवतात। आणि त्या कष्टामुळे त्यांची मनगट कशी झालेली आहेत, बळकट झालेली आहेत, आणि बळकट झालीत म्हणून त्यांना काय म्हणतात, पोलादी मनगट म्हणतात। आणि ती नुसतीच शेतात काम करून बळकट झालेली नाही, तर ती शत्रूशी दोन हात करण्यासाठी देखील तयार असतात। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, एवढं सगळं असूनही त्याच्याकडे काही फार श्रीमंती नाही, आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या या मावळ्याकडे फारशी श्रीमंती नाही आहे, ती गरिबीच आहे, तरी देखील त्या दारिद्र्यात देखील तो त्याचा स्वाभिमान विकत नाही, असं कवीला या ओळींमधून सांगायचंय। निढळाच्या घामाने भिजला, निढळाच्या घामाने, निढळाच्या घामाने म्हणजे कष्टाच्या घामाने तो अहोरात्र भिजतो, देशगौरवासाठी झिजला, आणि फक्त स्वतःच्या उपजीविकेसाठी तो कष्ट करत नाही, तर देशाचा गौरव वाढवण्यासाठी सुद्धा हा मर्द मावळा, मराठा, महाराष्ट्रीय मराठा काय करत असतो, झिजत असतो। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तख्त, तख्त म्हणजे सिंहासन, या दिल्लीच्या सिंहासनाचं रक्षण करण्याचं काम सुद्धा पुढच्या काळामध्ये, पुढे आता आपण जो इतिहास पाहणार आहोत त्या इतिहासामध्ये, मराठ्यांचा जो इतिहास आहे तिथे तुम्हाला पेशव्यांनी कसं दिल्लीच्या बादशहाला वाचवलं हे आपल्याला इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात शिकायचं आहे। म्हणून राजा बडे म्हणतात, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा। अशा पद्धतीनं कविवर्य राजा बडेंनी तीन या तीन कडव्यांमधून महाराष्ट्राची थोरवी आपल्यासमोर वर्णन केलेली आहे। कवितेचं नाव आहे जय जय महाराष्ट्र माझा। आता ही कविता व्यवस्थित मी सांगितलेलं स्पष्टीकरण दोन तीन वेळा ऐकायचंय, आणि पाठवलेला जो व्हिडिओ आहे तुम्हाला गायनाचा तो सुद्धा तीन चार वेळा, जितक्या वेळा तुम्हाला आवश्यक आहे तेवढ्या वेळा ऐकून ही कविता आता तोंडपाठ करायची आहे। या कवितेचा आपला पूर्ण अभ्यास झालेला आहे।